यानंतर बातमी पुण्यातून. पुण्यातील राज्य सहकारी संघात सकाळी जोरदार राडा झाला. भाजप आमदार प्रवीण दरेकर, महेश लांडगे, प्रसाद लाड यांनी संघात धुडगूस घातल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या संचालकांनी केलाय. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एका संचालकानं रिव्हॉल्व्हर काढल्याचा आरोप दरेकर यांनी केलाय. राज्य सहकारी संघातील ही दृश्य. संघात ही राडेबाजी तीन भाजप आमदारांनी केल्याचा आरोप होतोय. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि महेश लांडगे हे तीन आमदार आहेत. संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होती. या निवडणुकीत भाजपला बहुमत नव्हते, त्यामुळे दहशत पसरून संघाच्या चेअरमनची निवडणूक भाजप आमदारांनी उधळून लावल्याचा आरोप करण्यात येतोय. लोकांनी पोलिसांच्या समोर सगळे बाप मतपेटा सगळ्या धडाधड उठून फोडायला चालू केलं, कारण त्यांच्याकडे मत एक मत कमी होतं. त्यांनी आम्हाला सगळ्यांना उचलायचा प्रयत्न केला, कोणी आम्ही त्यांच्या आमिषाला बळी पडलो नाही. मात्र त्यांनी ताकदीचा उपयोग केला. आज इलेक्शन त्यांनी रद्द केलेलं आहे, आमच्या सगळ्यांच्या सह्या झालेल्या आहेत, इलेक्शन झालं पाहिजे. मात्र मी CM साहेबांना सांगते की अशा हुकुमशाही पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्र चालवणार का? अशा पद्धतीचं काम या ठिकाणी जे चाललंय ते कुणालाही सभा कुणालाही लोकशाही प्रक्रियेमधल्या असणाऱ्या कार्यकर्त्याला मान्य असू शकत नाही अशी आमची भूमिका आहे. डिपार्टमेंटसुद्धा या ठिकाणी त्यांनाही काही गोष्टीच्या मर्यादा आम्ही समजू शकतो. आम्ही त्यांच्याशी संयमाने बोलतो आहे, परंतु समोरच्यांनी एवढं करूनसुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही. दरेकर आणि लाड यांनी हे आरोप फेटाळले आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या संचालकांपैकी एकाने रिव्हॉल्व्हर काढले, त्यामुळे गोंधळ झाल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय. दरम्यान या राडेबाजीमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली. घटनेची माहिती कळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र अद्याप पोलिसांनी या प्रकरणी गुन्हाही दाखल केलेला नाही. आमचे 13 लोक झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या लोकांनीच या विषयामध्ये त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करा, त्याचं फुटेज तुम्हाला आम्ही देतो. जो रिव्हॉल्व्हर लावतात ती लोक दंगा करतात की आम्ही दंगा करतो, त्याच्यामुळं असं काही नाही आहे. सहकाराच्या पवित्र अशा या शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या विषयामध्ये कोणी राजकारण करू नये. हा सहकार हा महात्मा गांधींच्या चळवळीपासून चालू झालेला सहकार आहे. अशा सहकारामध्ये शस्त्राचा धाक एखाद्या आमदारावरती दाखवून एक गुंड प्रवृत्ती जर या सहकार संघामध्ये जर येणार असेल तर त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. आम्ही कुठल्याही प्रकारची अशी अतिरेकी ताकद सहन करणार नाही. राज्य सहकारी संघाच्या इतिहासात प्रथमच अशी राडेबाजी होते. त्यात भाजपच्या 3-3 आमदारांचा सहभाग असल्याचा आरोप होत असल्यानं हे प्रकरण अधिकच गंभीर बनलंय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि निवडणूक पुन्हा पोलीस बंदोबस्तात व्हावी अशी मागणी होते. ही मागणी मान्य करणं पुन्हा भाजपच्याच हातात आहे, त्यामुळे ही मागणी मान्य होणार यावरही शंकाच आहे. नितीन पाटणकर, Zee मीडिया, पुणे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.